बघा मुलांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पेज नंबर 28 पर्यंत आपण पाहिलं होतं, आता पेज नंबर 29, पान नंबर 29 या पाठाचा शेवटचं पान। तो जो हमीद आहे त्या चिमटेची किंमत विचारतो आणि तो जो दुकानदार आहे भांड्यावाला त्याला वाटतं हे एवढं छोटंसं मुलगं हे काय घेणार आहे, तर तो त्याला म्हणतो हे तुझ्या कामाचं नाही, सॉरी हे तुझ्या कामाचं नाही। मग तो हमीद बघा, हमीद हुशार असतो, शब्दावर बोट ठेवा, स्क्रीनवर फोटो लाईट आलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही शक्यतोवर पुस्तक समोर ठेवत जा आणि पुस्तकात प्रत्येक शब्दावर बोट ठेवत जा। मी जो शब्द वाचतो त्या शब्दावर बोट ठेवत जा, एखाद वेळेस माझंही चुकू शकतं, मी जर चुकीचं वाचलं तर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे। विक्रीसाठी नाही आहे का? विक्रीसाठी का नाही? इथवर बोजा आणला कसा असता का? मग सांगत का नाही किंमत काय पडेल ती? 6 पैसे लागतील। किती पैसे म्हणतो तो? 6 पैसे लागतील। हमी थोडा थबकला, बरोबर भाव सांगा, तो म्हणाला योग्य भाव, 5 पैसे लागतील, घ्यायचं असेल तर घे नाहीतर चालू लाग। आता हमीद त्याला, जेव्हा हमीद तो विचारतो की बाबा केवढ्याचं आहे, सॉरी, तर तो हमीदला काय म्हणतो तुझ्या कामाचं नाही आहे। मग हमीद हुशार असतो, तो म्हणतो हे का विक्रीसाठी नाही आणलं का तुम्ही? मग तो दुकानदार म्हणतो विक्रीसाठी नाही तर इथंपर्यंत कशाला ओझा आणला मी, आम्हाला विकायचंच इथे। मग हा म्हणतो बरोबर किंमत सांगा ना मग, तर तो म्हणतो 6 पैसे लागल। हमीद थोडा थबकतो, का? कारण हमीदकडे फक्त 3 पैसे असतात। मग हमीद म्हणतो बरोबर सांगा हो, मग तो म्हणतो योग्य भाव, 5 पैसे लागतील, घ्यायचं असेल तर घे नाहीतर चालू लाग। 3 पैशांना देणार का? हमीद थोडा धाडसानं म्हणला आणि पुढे निघाला। त्याला वाटलं दुकानदार त्याला धुडकावून लावेल, पण दुकानदारानं त्याला बोलून 3 पैशात चिमटा दिला। मुलांनी यात्रेत खूप मजा केली, खेळणी घेतली, मिठाई खाल्ली। हमीदनं मात्र स्वतःवर खूप ताबा ठेवला होता, त्याला आजीला खुश करायचं होतं, तो चिमटा घेऊन घरी परतला। अमीना आजी हमीदचा आवाज ऐकून लगेच बाहेर आली, त्याला कडेवर उचलून लाड करू लागली, एवढ्यात त्याच्या हातात चिमटा दिसला। हा चिमटा कुठून आणलास? मी विकत आणलाय। किती पैशांना? 3 पैशांना। 3 पैसे दिले? अमीना बी एकदम दुःखी झाली, कसं पोरग आहे, दुपार झाली आहे, न काही खाल्लं न प्यालं आणि आणलं तर काय चिमटा? एवढ्या साऱ्या मेळ्यात तुला आणखीन काही मिळालं नाही, तू चिमटा उचलून आणला असतो? हमीद अपराधी भावनेने म्हणाला, तुझे हात स्वयंपाक करताना भासतात न म्हणून आणलंय मी चिमटा। हमीना आजीचा राग गायब झाला। दुसऱ्या पोरांनी मिठाई खेळणी घेतली पाहून त्या पोरालाही वाटलं असेलच घ्यावं, पण मन किती लालचवलं असेल, त्याचं मन किती लालचवलं असेल, एवढा त्यानं मनावर ताबा मिळवला कसा तिथे? पण त्याला ह्या म्हाताऱ्या आजीची काळजी होती, तिचं मन भरून आलं, तिला रडू कोसळलं, पदर पसरून ती हमीदला आशीर्वाद देत होती, तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू गळत होते आणि हमीद आजीच्या प्रेमळ कुशीत शिरला होता। बघा या शेवटच्या पाठामध्ये, शेवटच्या पेजवर आपण काय पाहतोय, तुम्ही जर एक चित्र पाहिलं तर त्या चित्रामध्ये तुम्हाला अमीना आजी दिसते, त्याच्या आजीच्या कुशीमध्ये बघा तो हमीद बसलेला आहे, हमीदच्या हातात चिमटा आहे, पाठीमागे बघा मी सांगितल्याप्रमाणे चूल आहे, त्या चुलीत लाकडं ठेवलेली आहे, विस्तव आहे, आणि याच्यावरूनच ते विस्तव आणि ते निखारे काढण्यासाठी याने हा चिमटा आणला। बघा मग त्या दुकानदाराचं आणि हमीदचं बघा कसं झालं हे संभाषण त्यांच्या दोघांचं। तो 6 पैसे मागतो, मग तो म्हणतो नाही नाही 5 देऊन टाक, मग याच्याकडे तर 3 पैसे असतात। मग हमीद म्हणतो 3 पैशाला देणार का? थोडं हिम्मत करतो आणि विचारतो, तेव्हा आपणसुद्धा दुकानावर गेलो तर आपणसुद्धा भाव केला पाहिजे, दुकानदाराने जेवढ्याला सांगितलं तेवढ्याला घेणार का तुम्ही? नाही, आपण भाव करायचा आहे की नाही, याच्यासाठी आपल्याला बाजारात कुठं काय चालू आहे ते माहीत असलं पाहिजे। आई वडिलांसोबत बाजारात जायचं, सध्या नाही, कोरोना संपल्यानंतर। आणि मुलांनी खूप मजा केली, कोणी खेळलं, कोणी मिठाई खाल्ली, हमीदनं मात्र स्वतःवर ताबा ठेवला आणि आपल्या आजीसाठी काय घेतला? चिमटा घेतला। आणि मग हे सगळेजण गावात आपल्या घराकडे परतले। हमीदही आला, हमीदने जसा घराच्या बाहेर आला आवाज दिला, आवाज दिल्याबरोबर अमीना बी लगेच बाहेर आली। का आली? कारण तिला हमीदची काळजी होती, चिंता होती, ती तिची वाटच पाहत होती की माझा हमीद कधी येतो, कारण अगोदर तर ती त्याला जाऊ देत नव्हती, कारण दूर आहे, पायी जाशील। आणि मग ती लगेच
त्याला उचलून लाड करती आपल्या कडेवर घेती आणि पाहती तर त्याच्या हातात चिमटा. मग ती म्हणते हा चिमटा कुठून आणला? तर तो म्हणतो मी विकत आणला. किती पैशाला? 3 पैशाला. अमीना बी एकदम दुखी झाली. कसं पोरगं रे, दुपार झाली, सकाळपासून तू काही खाल्लं नाही, काही प्यालं नाही, आणि तुला मी जे पैसे दिले होते त्या पैशाचं तू काय आणलं? चिमटा. मग हमीद बघा, हमीदला वाईट वाटतं. हमीद म्हणतो आई आजी तुझे हात स्वयंपाक करताना भासतात ना, म्हणून आणला मी तो चिमटा. अमीना आजीचा राग गायब झाला. दुसऱ्या पिरांनी मिठाई खेळणी घेतली हे पाहून मोराचं मन, या पोराचं मनाला वाटलं नसेल का आपणही घ्यावं? हां, आपण समजा रस्त्याने चाललो, छोटे मुलांना बघा, कोणी जर त्यांना काही खाताना दिसलं तर हे सुद्धा मागतात. हे त्यांना कळत नसतं, त्यांना फक्त ती वस्तू दिसते खाण्याची किंवा खेळण्याची एखादी वस्तू दिसते. मला पण अशी सायकल घेऊन द्या, मला पण अशी बॅट घेऊन द्या, असा ते आग्रह करतात. परंतु हमीदने तसं केलं का? नाही. आणि हमीदने स्वतःच्या मनाला आपल्या ताब्यात ठेवलं आणि इतका छोटा असताना सुद्धा किती मोठ्या मनाचं काम केलं, आजीची काळजी केली आणि त्याने तो चिमटा आणला. आणि मग हे सगळं ऐकल्यावर आजीला रडू कोसळलं आणि पदर पसरून ती हमीदला आशीर्वाद देऊ लागली आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू गळत होते. आणि बघा मुलांनो, आणि हमीद आपल्या आजीच्या प्रेमळ कुशीमध्ये शिरलेला होता. या हमीदला त्याच्या आजीची कुशी आहे ती सगळ्यापेक्षा श्रेष्ठ होती. त्याला झोक्यावर बसू वाटलं नाही, त्याला मिठाई घेऊ वाटली नाही, त्याला खेळावं वाटलं नाही, त्याला फक्त एकच काळजी, काय? आपल्या आजीचे हात वाजतात आणि त्याच्यासाठी आपल्याला चिमटा घ्यायचा आहे. समजलं सगळ्यांना? आता या पेजवरचं शुद्धलेखन तुम्ही उद्या लिहा आणि 2 दिवसामध्ये शुद्धलेखन कम्प्लीट करा. मग मी या पाठाचे शब्दार्थ एका वाक्यात, गाळलेल्या जागा आणि शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा, इतके 4 प्रश्न तुम्हाला मी देणार. 1, 2, 3, 4 3 प्रश्न. दुसरा प्रश्न थोडक्यात उत्तरे आहे, तो देणार नाही. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? थँक्यू.